मला शिक्षण पूर्ण करायचं होतं, लग्न करायचं नव्हतं, परंतु यावेळी मी घरच्यांचा विरोध करूच शकले नाही. बाळाची आई आणि करिअर यामध्ये संभ्रम निर्माण झाला. मातृत्व आणि कर्तृत्व ही दोन पर्याय माझ्या पुढे उभे राहिले. काय करावं प्रश्न निर्माण झाला. सतत परीक्षांचा खोखो सुरू होता. एक पास व्हायचे तर दुसरीत फेल. प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू यात जणू खेळच सुरू होता. रात्रभर विचार केला आणि पुन्हा जिद्दीने पेटून उठले आणि ठरवलं की आता एक शेवटची संधी घ्यायची आहे. नाही तो सगळा प्रयत्न करायचा, सकसून अभ्यास करायचा. कुछ पाने के लिए कुछ खोनाही पडता है. शिका स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि खूप काही इंडियाच्या टॉप एक्सपर्ट सोबत. आजच जोश स्किल्स ऍप वर आपल्या आवडत्या कोर्सची सुरुवात करा. डाउनलोड द ऍप टुडे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची, त्यात कुटुंबाची मानसिकता जुन्या काळी असते तशीच. ती म्हणजे मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष आणि मुलांच्या शिक्षणावर जास्त जोर द्यायचा, अशीच ती विचारधारा. शिक्षण पूर्ण न करताच लग्न झालं, त्यात बाळाची आई झाले, अभ्यास मात्र सुरूच होता. वाटेत असंख्य संकटं होती हे माहीत होतं, परंतु हिंमत हरायची नाही ही मनाशी खुणगाट होती. ही माझी स्वतःचीच परीक्षा स्वतःसाठी होती. ती एक सून म्हणून, एक आई म्हणून, एक मुलगी म्हणून, तर एक पत्नी म्हणून. वाटेत असंख्य अपयश आली, परंतु त्या सर्वांवर मात करत मी आज आपल्यापुढे STI म्हणून हजर झाले. नमस्कार, मी भारती राजेंद्र पाटील. माझं लहानपण एका छोट्याशा खेडेगावातच गेलं. आई वडील शेतकरी होते. वडिलांकडे 2 एकर शेतीचा तुकडा, त्यावरच त्यांची उपजीविका भागत असे. घरच्या शेतातली कामं आटोपली की आई वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जायचे. त्यात त्यांना आम्ही देखील शनिवार आणि रविवारी मदत करत असू. असंच माझं एका गावात 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. 10वीला 77% मार्क्स घेऊन मी पासआउट झाले. पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु परिस्थितीपुढे मनुष्य हतबल होतो. म्हणून आईला मी विनवण्या केल्या आणि आजोळच्या आजोबांना मनवायला तयार केलं. आजोबांनी होकार दिला आणि मी 11वी 12वीसाठी मामाच्या गावी शिक्षणासाठी आले. अशातच माझं 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. 12वीला 69% मार्क्स घेऊन मी पासआउट झाले. परंतु पुन्हा पुढे तेच, शिक्षणासाठी घरच्यांची नाराजी. मी DEDसाठी नंबर लावला, परंतु त्यातही अपयशी झाले आणि ग्रॅज्युएशनच्या 1st इयरला ॲडमिशन घेतलं. आत्ता मी घरातली मोठी मुलगी, आईवडिलांची एक जबाबदारी. वय वर्ष 18 पूर्ण झाले म्हणून घरच्यांच्या कानात लग्नाचे वारे वाहू लागले. मला शिक्षण पूर्ण करायचं होतं, लग्न करायचं नव्हतं, परंतु यावेळी मी घरच्यांचा विरोध करूच शकले नाही. परंतु मनाशी ठरवलं की लग्नानंतर शिक्षण पूर्ण करायचंच. मला जसे पाहुणे बघायला आले, त्यावेळी मी ठरवून टाकलं की आपली इच्छा त्यांना व्यक्त करायची. इकडे सासरची मंडळी सुसंस्कृत आणि सुशिक्षित असल्यामुळे त्यांना मी माझी शिक्षणाची इच्छा बोलून दाखवली. त्यांनीही मला त्या गोष्टीला होकार दिला. मला खूप आनंद झाला. पण एक अट होती, ती म्हणजे माझ्या सासूबाई त्यावेळी आजारी होत्या, त्यामुळे त्यांची सेवा शुश्रूषा करूनच मला माझं करिअर करायचं होतं. वास्तविक त्यांना त्यावेळी पॅरालिसिस होता, त्यामुळे त्या पूर्णतः आंघोळीपासून तर जेवणापर्यंत आमच्यावर डिपेंड होत्या. परंतु त्या कामात मला माझे सासरे आणि पती यांची खूप मदत झाली. कुटुंब आणि करिअर यात माझी तारेवरची कसरत करत करतच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएशनला मला 65 मार्क्स घेऊन मी डिग्री पासआउट केलं. आता स्पर्धा परीक्षांचं स्वप्न मला माझ्या सासऱ्यांनी दाखवलं होतं. त्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहितही केलं आणि खूप सहकार्यही केलं. माझ्या पतींची आणि सासऱ्यांची मला खूप मदत झाली. यासाठी एवढंच नव्हे तर त्यांनी मला माझ्या शिक्षणासाठी किंवा क्लासेससाठी बाहेर गावी देखील पाठवलं, कारण स्थानिक ठिकाणी त्यावेळी मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं किंवा स्पर्धा परीक्षांना पूरक असं वातावरण देखील नव्हतं. संदर्भ साहित्य देखील उपलब्ध नव्हते. म्हणून मी पुढील क्लासेससाठी नाशिकला माझ्या नंदेकडे गेले आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळी मला जाणीव झाली की यशाचा मार्ग वाटतो तितका सोपा नसतो. याच दरम्यान मी बाळाची आई झाले. बाळाची आई होणं हे आईसाठी सगळ्यात मोठा आनंद असतो, परंतु बाळाची आई आणि करिअर यामध्ये संभ्रम निर्माण झाला. मातृत्व आणि कर्तृत्व ही दोन पर्याय माझ्यापुढे उभे राहिले. काय करावं प्रश्न निर्माण झाला. अभ्यासाची चिंता वाढू लागली, अभ्यास वाढू लागला. परंतु त्याचवेळी माझ्या घरच्यांनी ही माझी अडचण सॉल्व केली.
त्या माझ्या सासरच्यांनी आणि कुटुंबातील व्यक्तींनी बाळ सांभाळायची पूर्णतः जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे मी निश्चिंत झाले, माझा अभ्यास चांगला होऊ लागला. परंतु एक खंत मात्र मनात सतावत राहिली, ती म्हणजे बाळाला आपण वेळ देऊ शकत नाही, बाळावर आपल्या अन्याय होतो आहे असं मला सतत वाटत असे. परंतु त्याचवेळी मी माझ्या मनाला समजवत होते की कुछ पाने के लिए कुछ खोनाही पडत आहे, आपल्याला याच्यातून काहीतरी चांगलं मिळणार आहे अशी आशा होती. या दरम्यानच 2005 जळगाव येथे दीपस्तंभ नावाची संस्था यजुर्वेंद्र महाजन सरांनी सुरू केली आणि माझा नवीन संघर्ष सुरू झाला. एरंडोल ते जळगाव अपडाऊन सुरू झालं. महाजन सरांचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभू लागलं. त्याचबरोबर सरांनी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही केलं. चांगल्या मित्रांचा ग्रुप जमला, अभ्यास छानपैकी सुरू झाला, ग्रुप डिस्कशनही झालं आणि अशातच आम्ही स्पर्धा परीक्षा सरळ सेवेची परीक्षा दिली. त्यात माझं 2008 PWD सिनियर क्लर्क म्हणून सिलेक्शन झालं आणि मी 2008 PWD जॉईन केलं. 2001 2008 सतत परीक्षांचा खोखो सुरू होता. एक पास व्हायचे तर दुसरीत फेल, प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू यात जणू खेळच सुरू होता. 2008 कुठलीही पोस्ट मिळाली नाही, यश मिळालं नाही म्हणून मी खूप नाराज झाले, खूप खचले. परंतु घरच्यांनी मला खूप मानसिक आधार दिला, त्यात माझ्या सासऱ्यांनी आणि पतींनी मला खूप बळ दिलं. असंच 2008 रिझल्ट माझा निगेटिव्ह आला म्हणून मी महाजन सरांकडे गेले. महाजन सरांना मी सांगितलं की सर, आत्ता मला थांबायचं आहे, यानंतर मी एकही परीक्षा देणार नाही किंवा आहेच ते मीच स्वीकारणार आहे. महाजन सरांनी त्यांच्या समोर एक सिंधुताई सपकाळ यांचं प्रॉस्पेक्ट होतं, ते मला त्यांनी दाखवलं आणि एक वाक्य सांगितलं की ह्या बाईला पोटाला खायला नसताना देखील ही शेकडो मुलांची आई होऊ शकते, तुला तुझ्या घरच्यांचा सगळा सपोर्ट असताना, एवढी मोठी पॉवर बँक असताना तू स्पर्धा परीक्षांच्या मैदानातून माघार घेणं तुला कितपत योग्य वाटतं. या वाक्यावर मी रात्रभर विचार केला आणि पुन्हा जिद्दीने पेटून उठले आणि ठरवलं की आता एक शेवटची संधी घ्यायची आहे. नाही तो सगळा प्रयत्न करायचा, कसून अभ्यास करायचा, मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर स्पर्धा परीक्षांचा नाद सोडायचा, असं ठरवून मी एक शेवटची संधी घेतली. आता ही शेवटची संधी, झालं तर सोनं, नाहीतर काही हरकत नाही, जे आहे ते स्वीकारायचं. नोकरी करत असल्यामुळे फक्त शनिवार रविवार मिळत होता, त्यात मी अभ्यास सुरू केला. खूप धावपळ व्हायची, ऑफिसला जायचे, ऑफिसवरून आले की घरची कामं आटोपली की खूप थकल्यासारखं व्हायचं, परंतु पुन्हा उठून अभ्यासाला सुरुवात केला. असेल नसेल सगळे प्रयत्न केले, सगळा जोर लावून दिला, त्यामुळे माझे यावर्षी येणाऱ्या सगळ्या परीक्षांचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले. त्यात STIचा देखील समावेश होता. मला खूप आनंद झाला. प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिघी टप्पे मी पार केलेले होते. मेहनत कधीही वाया जात नसते या वाक्यावरील माझा विश्वास ठाम दृढ झाला आणि मी STI म्हणून 1 एप्रिल 2013 मुंबई येथे जॉईन केलं. या माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा, माझ्या पतींचा आणि दीपस्तंभ परिवाराचा सर्वात मोठा वाटा आहे. या सर्व लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्यामुळेच आज मी यशस्वी होऊ शकले किंवा हे करू शकले. आजही समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था दिसून येते. समाजात अजूनही मुलगी शिकली प्रगती झाली हे म्हणण्यापुरतंच शिल्लक आहे. मुलींना योग्य ती संधी दिली तर मुली आजही नावलौकिक मिळवू शकतात आणि आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करू शकतात. मला विवाहित महिलांना एकच संदेश द्यायचा आहे, तो असा की लग्नानंतरही आपण उत्तम करिअर करू शकतो. त्यासाठी संयम ठेवून जिद्दीने अभ्यास केला, मेहनत केली तर यश आपल्या जवळच असते. यशाचा मंत्र मेहनत हा एकच आहे, तो आपण अवलंब करावा हेच मला वाटतं. आज जोशटॉकनं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार आहे. थँक्यू. रिअल भारताच्या रिअल यशोगाथांनंतर जोश टॉक्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन अनुभव, शिकण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी. जोश स्किल्स, ज्यावर डिटेल्ड आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीने कोर्सेसच्या माध्यमाने इंग्लिशमध्ये फ्लुएंट कसे व्हायचे, कम्प्युटर स्किल्स अशा कोणत्या गरजेच्या आहेत ज्या तुमच्या डेस्क जॉबमध्ये तुम्हाला बेटर करू शकतात, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, अशा अनेक टॉपिक्स बद्दल तुम्ही शिकू शकता. आणि हे सगळं उपलब्ध आहे आपल्या माय बोली मराठीत. जोश स्किल्सवर देशातील नामांकित तज्ज्ञ,
PDFs, व्हिडिओ लेसन्स, असाइनमेंट्स आणि टेस्ट द्वारा 120,000 जास्त स्टुडंट्सना शिकवत आहेत आणि हे स्टुडंट्स त्याचा लाभ घेत आहेत आपल्या गोलसाठी, आपल्या नेक्स्ट नोकरीसाठी, आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला सुद्धा जर आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनून दाखवायचं आहे, तर नक्की ह्या स्किल्सचा उपयोग करून तुम्ही तुमचे गोल्स कॉन्कर करू शकता. तर आजच डाउनलोड करा जोश स्किल्स ऍप. आपण भेटूया आपल्या पहिल्या कोर्समध्ये.